भंडारा जिल्ह्यात 3 विधानसभा क्षेत्र येत असून आज शेवटचा दिवस म्हणून उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस असताना वरिष्ठ नेत्यांना जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये बंडखोर उमेदवारांना रोखण्यात यश आल्याचे दिसून आले नाही, तर भंडारा विधानसभामध्ये महाविकास आघाडीतील उभाटा गटाचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांची बंडखोरी कायम आहे, तर साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीमधून भाजपाचे सोमदत्त करंजेकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी कायम ठेवली आहे आणि तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीमधून शरद पवार गटाचे ठाकचंद मुंगुसमारे यांनी उमेदवारी कायम ठेवली, तर महायुतीमधून अजित पवार गटाचे धनेंद्र तुरकर यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे। हे मात्र विशेष, आता जिल्ह्यातील 2 विधानसभा क्षेत्रामध्ये तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे, तर एका विधानसभेत चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे।